दोन दिवस या कवितेचा दुसरा परिच्छेद बघा। यामध्ये कवी नारायण सुर्वे म्हणतात, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले। की कवी म्हणतात की हे हात हे माझ्यासाठी सर्वस्व आहे, परंतु ते दारिद्र्याकडे गहाणच राहिले। दारिद्र्य किंवा गरिबी किंवा नेहमी हे हात कष्टामध्ये गुंतलेले राहिले। तारण गहाण म्हणजे तारण। कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले। तर या गरिबीमुळे माझे कर्तृत्व हे पिचून गेले, मी ते सिद्ध करू शकलो नाही। कधी माझे हात मी आभाळ कवेत घेण्यासाठी अभिमानाने उभारले, कधी माझ्या हातून मान अभिमानाने उंचावेल असे कामही घडले। सुखाची स्वप्ने मी मनातल्या मनात रेखाटली, पण दारिद्र्यामुळे माझे हात जायबंदी झाले, पण कधी कलम झालेले पाहिले। तर दारिद्र्यामुळे गरिबीमुळे माझे हात हे कलम किंवा छाटलेले पाहिले, किंवा त्या पद्धतीने ते झाले। हाती माझ्या हाती काहीही लागले नाही। अर्थात कवी म्हणतात की बरेचसे प्रयत्न केले, परंतु माझ्या हातामध्ये काहीही लागले नाही, काहीही मिळाले नाही। हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले। वाळवणे किंवा सुकवणे, सहाय्य म्हणजे मदत करणे। तर या ओळीमध्ये कवी म्हणतात की माझी स्वप्ने यामध्ये मातीमोल झाली। आयुष्यातील हरघडी म्हणजे प्रत्येक वेळी किंवा आयुष्यातील कष्ट सहन करताना डोळ्यात अश्रू आले, पण प्रत्येक वेळी किंवा दरवेळेला मी ते वाळविले नाही, सुकविले नाही किंवा कोरडे केले नाही। तर पण या आयुष्यामध्ये काही क्षण असेही आले, अशीही वेळ आली की या अश्रूंनीच मला साथ दिली, मदत केली, आणि हे अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले। की हे अश्रू मित्रासारखे माझ्या मदतीला धावून आले। या ओळीमध्ये कवी म्हणतात की मी एकाकी असताना एकट्याने मनसोक्त रोडून मन हलके केले। या पद्धतीने या ओळीमध्ये कवी आपल्या या कर्तृत्वाबद्दल किंवा गरिबीमुळे आपले कर्तृत्व ते कशा पद्धतीने पूर्ण करू शकले नाही याची खंत व्यक्त करतात। दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो। तर कवी म्हणतात की दुनियेचा किंवा जगाचा विचार हरघडी प्रत्येक वेळी केला, असा जगमय झालो। जगमय झालो म्हणजे जगाशी असा मी एकरूप झालो, की दुःख कसे पेलावे किंवा सहन करावे आणि दुःख सहन करून पुन्हा जगावे कसे, हेच या शाळेमध्ये किंवा या जगामध्ये मी शिकलो। झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले। अर्थात झोतभट्टी म्हणजे कारखान्यामध्ये अशी जी भट्टी की ज्या ठिकाणी पोलाद किंवा लोखंड वितळलं जातं, अशी प्रचंड उष्णतेचं जे ठिकाण भट्टी जे असते त्याला म्हणतात झोतभट्टी। तर या आयुष्याला किंवा या जगाला कवी या ठिकाणी झोतभट्टीची उपमा देतात आणि म्हणतात की या जगामध्ये मी असे बरे वाईट असे अनेक अनुभव घेतले आणि त्यातून माझे आयुष्य मी छान चांगल्या प्रकारे शिकले किंवा चांगल्या प्रकारे मी अनुभव घेतले आणि स्वतःला या ठिकाणी सिद्ध केले। आणि या अनुभवातूनच मी दुःख कसे पेलावे आणि पुन्हा कसे जगावे हे शिकलो। शेवटी पुन्हा ते कवी या ठिकाणी म्हणतात की दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले। तर माझ्या आयुष्यातील दोन दिवस हे सुखाची वाट पाहण्यात गेले आणि दोन दुःखात गेले।
अशा प्रकारे या कवितेमध्ये कवीने आपल्या जीवनातील जे जीवनसत्य कवीने या ठिकाणी मांडले आहे की साधारणपणे हेच जीवन हे कामगारांचे जीवन असते आणि या जगाच्या शाळेमध्ये ते कशा प्रकारे कष्ट किंवा दुःख झेलण्याचे सहन करण्याचे शिकले आणि पुन्हा या दुःखाशी सामना करून पुन्हा कशा प्रकारे जगावे हे या शाळेमध्ये ते शिकले याचं वर्णन या कवितेत कवीने केलं आहे।